संपूर्ण जगामध्ये रॅन्समवेअर या व्हायरसचा धुमाकूळ घातला असतानाच याचा परिणाम आता भारतावरही जाणवू लागलेला आहे. JNPT बंदरातील APM या बंदरातील सगळ्या सिस्टमला या रॅन्समवेअर व्हायरसने ग्रासलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर या सगळ्याचा गुन्हा दाखल आता नावाशेवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये एक्स्ट्रॉशनचा गुन्हा, खंडणी आणि IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये असं देखील समजते की एकंदरीत पाहायला गेलं तर या जी सिस्टम हॅक झालेली आहे किंवा करप्ट झालेली आहे, यामध्ये कम्प्युटरच्या स्क्रीनवर असं देखील मॅसेज फिरतो आहे की जर तुम्ही आम्हाला $300 दिलेत तरच ही सिस्टम पुन्हा एकदा पूर्ववत केली जाईल आणि याची की आम्ही तुम्हाला खालील लिंकच्या माध्यमातून देत आहोत. या संदर्भातली अधिक माहिती नावाशेवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी दिलेली आहे. पाहूयात या संदर्भातला त्यांनी त्यांचं वक्तव्य काय आहे, काय बोलाल. APM टर्मिनल नावाशेवा यांची जी सिस्टीम आहे ती 27/6/17 रोजी 16 वाजता एकदम बंद झाली आणि त्यांच्या सगळे जे PC आहेत आणि लॅपटॉप आहेत त्याच्यावर एकच मेसेज दिसत होता की आपली सिस्टीम इनक्रप्ट झालेली आहे आणि जर सिस्टीम चालू करायची असेल तर $300 बिटकॉईन्स हे आपल्याला ट्रान्सफर करावं लागतील. त्यांनी दिलेल्या लिंकवर ते ट्रान्सफर झाल्यानंतर एक की दिली जाईल आणि ती की एंटर केल्यानंतर आपले पैसे चालू होतील. त्या संदर्भात APM टर्मिनलचे लीगल हेड गिरिराज देशपांडे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला नावाशेवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 63/17 3/84/22 सह 43/66 IT ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे. सध्या तर सिस्टीम बंद आहे. त्यांच्या लीगल हे IT हेड वगैरे त्यांचे परदेशात हेगला वगैरे आहे कोपिनी ते प्रयत्न करत आहेत ते चालू करण्यासंदर्भात. सायबर सेल जे आहे आमचं त्याची मदत घेऊनच आम्ही गुन्ह्याचा तपास करत आहोत. आमच्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री केंद्रे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत. सदरचा गुन्हा 29/6/17 रोजी दाखल झालेला आहे.